विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण लेखन कौशलांमध्ये बघा निबंध पूर्वी निबंधाचं या ठिकाणी निबंध पाहिला होता. दोन निबंध आपण गेल्या तासाला बघितले होते, कालिदास आणि गणेश उत्सव. निबंधामध्ये आपण बघितलेलं आहे काय करायचं तुम्हाला, तर निबंध पूर्वी मंजुषा दिलेली असते त्यामध्ये विषय तुम्हाला दिलेला आहे कालिदास आणि गणेश उत्सव. वाक्य दिलेले असतात, फक्त रिक्त स्थानी तुम्ही काय करायचे, ते योग्य शब्द त्या वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही काय घ्या तिथं लिहायचे असतात. असं तुम्ही गेल्या तासाला निबंध आपण घेतले. आता तुम्हाला संवादक पूर्वयत काय करायचे, संवादक पूर्वयत संवाद सुद्धा त्याच पद्धतीने पूर्ण करायचे आहे. आपण गेल्या तासाला संवाद सुद्धा तोंडी पाहिला होता, बरोबर आहे की नाही. एक संवाद आपला वाचून झाला आहे, माता कैलास आई आणि कैलास यांच्यामधला संवाद होता तो आपण मागील तासाला बघितला. आता बघा परत एकदा आपण थोडस बघूया. माता आई कैलास शीघ्र उत्तिष्ठ, पहिला शब्द काय येणार तिथं उत्तिष्ठ. कैलास अंब अद्य विराम दिन खलू, आई आज काय आहे सुट्टीचा दिवस आहे. मम प्रिय दिन माझा आवडता दिवस, त्वरा मास्कू मला गडबड नाही, मास्कू गडबड नाही. माता सत्वर दंत धावण कृत्वा, लवकर दाद घासून स्नानाधिकम समापय आंघोळ करून तयार हो. अद्य बहिर्गंतव्यात खलू, आज काय करायचं आपल्याला बाहेर जायचंय. कैलास माता किमर्थम बही, आई कशासाठी बाहेर, मास्कू हो, मास्कू हो कश तो काय म्हणतो मास्कू नको. माता कैलास अपि विस्मृतम, कैलास तू सुद्धा विसरलास. अद्य पितृव्यस्य जन्मदिन, अद्य आज वडिलांचं काय जन्मदिवस म्हणजे वाढदिवस. तत्र एव गंतव्य, त्यासाठी जायचं आहे बाहेर जायचं आहे. अतः विलंबम स्नात्वा म्हणून अविलंबम स्नात्वा नवयुतम धृत्वा सज्ज भव म्हणून विलंबड लावता आंघोळ करून नवीन शर्ट घालून तयार हो. कोण सांगतं असं, आई सांगते. शब्द बघा कुठले कुठले आलेले. कैलास हो सत्यमेव विस्मृत मया, मी विसरलोच होतो. सत्वरम सिद्धताम करो, मी लवकर तयार होतो. सिद्धदान शब्द आला. मात उपहार रूपेण कि, मात उपहार रूपेण किम नयाव म्हणजे या ठिकाणी आई उपहार म्हणजे या ठिकाणी त्यांना भेट वस्तू म्हणून काय आणायचं न्यायचं. माता अनंतरम चिंतया, काय करू लागते विचार करू लागते. परस्व इदानी वरस्व या ठिकाणी अनंतरम चिंतया विचार करू लागते. त्वरस्व इदानी आणि काय म्हणते बघूया म्हणजे या ठिकाणी इदानी नंतर बघूया, बरोबर आहे की नाही. तो विचार पुन्हा इला आपल्याला बाहेर जायचा आपण काय म्हणा म्हणजे या पद्धतीचा इथं संवाद आहे. पहिल्या वाक्यामध्ये आहे उत्तिष्ठ, माताच्या वाक्यामध्ये काय आहे उत्तिष्ठ. कैलासह मम प्रिय दिन माता कृत्वा, ते या पद्धतीनं शब्द दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही. एकदा वाचून दाखवलेला आहे, लिहून द्यायचे का शब्द बघा. सोमवार मग पहिल्यामध्ये माताचं जे वाक्य आहे तिथं आहे पहिला शब्द उत्तिष्ठ, दुसऱ्या वाक्यामध्ये आहे कैलासच्या मम, माताच्या तिसऱ्या वाक्यात आहे कृत्वा, बरोबर आहे. कृत्वानंतर कैलासच्या वाक्यात चौथ्या वाक्यामध्ये मात हा शब्द आहे, मात नंतर माता या हिच्या काय वाक्यामध्ये पितृ, पितृव्यस्य खाली बघा पितृव्यस्य शब्द कसा लिहिलाय, पितृव्यस्य. नंतरच्या वाक्यामध्ये कैलासच्या सिद्धदान करो मी, सत्वर सिद्धदान, सिद्धदान करो मी, सिद्धदान हा शब्द आहे. त्यामध्येच नंतरचा शब्द आहे नयाव, उपहार रूपेण किम नयाव म्हणजे त्यांना भेट वस्तू म्हणून काय आणायचं नयाव, त्याच वाक्यामध्ये आहे नयाव, बरोबर आहे. इथनं हा पहिला संवाद तुमचा संपलेला आहे. आता या ठिकाणी दुसरा जो संवाद
आता या ठिकाणी हा जो आहे शुभम चिठिका विक्रेता, चिठिका विक्रेता म्हणजेच काय? हा चिठिका विक्रेता, विक्रेता आणि शुभम यांच्यातला या ठिकाणी काय आहे? तर काय आहे या ठिकाणी? हा संवाद आहे, बरोबर आहे? पान नंबर 20 वर यायचे, पान नंबर 20
मार्गावर विसर आला का तुम्हाला प्रश्न दिलाय बघा मंजुषात योग्य शब्दाने योजित वाचित्र वर्णनम पूरय. आता तुमच्यासाठी या ठिकाणी बघा पहिला विषय आहे चित्र वर्णन करायचे. दोन चित्र दिलेली आहेत. पहिले चित्र आहे रक्षाबंधनाचं, दुसरं चित्र आहे बस स्थानक. आता तुम्हाला ही दोन्ही वर्णन करायचे आहेत, बरोबर आहे की नाही? दोन्ही वर्णन तुम्ही काय करायचे आहे. जसं तुम्ही संवाद आणि निबंध जसं पूर्ण केलं त्याच पद्धतीने तुम्हाला मंजुषा दिलेली आहे. इथं खाली शब्द दिलेले बघा. उपहार रक्षाबंधनस्य बद्धुं रंगवल्ली आनंदेन आसनं भ्रातुः पीठे. शब्द दिलेले आहेत, ते शब्द चित्र वर्णनामध्ये तुम्हाला योग्य वाक्यामध्ये घालायचे आहे. बघा पहिलं रक्षाबंधनस्य चित्र इदं. रक्षाबंधनस्य चित्रम इदं म्हणजे रक्षाबंधनाचं हे चित्र आहे. भ्राता आसने उपविष्ट, भाऊ आसनावर म्हणजे पाटावर बसलेला आहे. तस्य समीपे उपहार वर्तते. उपहार वर्तते म्हणजे त्याच्या जवळ काय आहे तर भेटवस्तू आहे. उपहार म्हणजे भेटवस्तू. रक्षाबंधनाला त्यांना भेटवस्तू आणलेली आहे ती भगिनीला देण्यासाठी. भगिनी रक्षासूत्र हस्ते गृहीत्वा तिष्ठती. बहीण रक्षासूत्र म्हणजे राखी हातात घेऊन बांधते. बघा घेऊन तिष्ठती तिथं थांबते. सातत सूत्र ती त्या भावाला काय करते भ्रातू हस्ते बद्ध हाताला बांधते. माता आनंदेन पश्यती. माता आनंदेन पश्यती. पीठे दीपस्थालिका स्थापिता. पीठे दीपस्थालिका स्थापिता. या ठिकाणी पिठे म्हणजेच काय? या ठिकाणी तिथं छोट्या टेबलवर दीपस्थालिका स्थापिता. दीपस्थालिका म्हणजे दिवाळावरील ताट ठेवलेलं आहे. पृष्ठत भित्तिका चित्र सुखासंदम अपि दृश्यते. पृष्ठत म्हणजे पाठीमाग भिंतीवर चित्र लावलेलं आहे ते दिसतंय. आसनम परितः आसनाच्या भोवताली. रंगवल्ली आलिखिता अस्ति. रंगवल्ली आलिखिता अस्ति. या ठिकाणी आसनाच्या भोवती रांगोळी काढलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय काय दिसतंय ते सुद्धा सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं हा रक्षाबंधन इथं साजरा झालेला आहे. याच पद्धतीनं चित्रांचं वर्णन करून तुम्ही पुढच्या तासाला काय करायचं मी जसं सांगितलं तसं बस स्थानकांचं या ठिकाणी काय करायचं तुम्ही करून यायचं आहे. जरूर हे लक्षात घ्या. एक तुम्हाला चित्र वर्णन मी आता तोंडी सांगितलेले कुठले कुठले शब्द तिथे येत आहेत ते. आता तुम्ही बस स्थानकांमध्ये सुद्धा तुम्हाला चित्र शब्द दिलेले आहेत योग्य खाली ते शब्द घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं त्या चित्राचं वर्णन करून उद्या यायचं आहे. ठीक आहे. हा घटक कळलाय का तुम्हाला? बघा चित्रवर्णन काही अवघड नाही. दिलेलं चित्रवर्णन तुम्हाला वाक्यामध्ये योग्य शब्द घालून चित्रवर्णन